राज्यात सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाने 40 ची पार गाठली आहे. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नागरिक पुरते हवालदिल झालेत. या उष्माघातानेच परभणी जिल्ह्यामधील सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथील नागरिकाचा मृत्यू झालाय. सोमेश्वर सपकाळ असे या नागरिकाचं नाव आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद सोनपेठ येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.